नागपुरात आज ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून तसेच माल्यार्पण करून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नागपुरातील संविधान चौकात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मंडल यात्रेला सुरुवात करण्यात आली. या यात्रेचे आयोजन ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे करण्यात आले होते. ही चळवळ अनेक वर्षांपासून सुरू आहे, तर ही यात्रा नागपुरातून सुरू होऊन भंडारा गोंदियाकडे जाणार आहे, तर पूर्व विदर्भाचा दौरा करून ही यात्रा परत नागपुरात येणार आहे, अशी माहिती आमदार परिणय फुके यांनी दिली आहे. अनेक ओबीसी युवा अधिकार मंचचे कार्यकर्ता उपस्थित होते, तर यावेळी आमदार परिणय फुके आणि डॉक्टर महात्मे प्रामुख्याने उपस्थित होते. ओबीसींचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा अदर बॅकवर्ड क्लास असा शब्द वापरला जातो. निश्चितपणे अनेक गोष्टींमध्ये ओबीसी मागास आहेत असं प्रत्येक जागी दिसून येतं. कुठे ना कुठे मंडल आयोग आल्यापासून, मंडल आयोगाच्या सगळ्या शिफारशी येण्यापासून तर आतापर्यंतचा जो काळ आपण जर मोजला तर एकंदरीत ओबीसी त्याचा योग्य आणि परिपूर्ण फायदा उचलू शकलेला नाही आहे. आणि हेच महत्त्वाचं एक कारण सांगून आपल्या मागे तुम्ही माझ्या मागे बघू शकता की एक रथ तयार करण्यात आला आहे. या रथाच्या माध्यमातून मंडल यात्रा सुरू करण्यात आली आहे, जी वेगवेगळ्या ठिकाणी जाईल आणि याबद्दल लोकांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी समजावून सांगेल, माहिती देईल त्यांना की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी कव्हरअप केल्या जाते. आमच्यासोबत काही मुख्य पदाधिकारी आहेत त्यांचे. वैरागडे सर, मला सांगा या गोष्टीची खरंच गरज का बरं लागली? बघा, आपण ज्या देशात राहतो तिथे प्रत्येक महत्त्वाच्या प्राण्याची पण गणना होते. जिथे प्राणी गणना होते तिथे ओबीसी हा जो मेजॉरिटी समाज आहे याची गणना न व्हावी ही खूप मोठी शोकांतिका आहे. कारण की असं म्हटलं जातं की ज्या गोष्टीची आपण गणना नाही करत, मोजत नाही, त्या घटनेचं डेव्हलपमेंट कसं करणार, त्या समाजाची डेव्हलपमेंट कशी होणार, म्हणजे तुम्ही बजेट कसं बनवणार, तुम्ही प्लॅनिंग कसं करणार, त्यांच्यासाठी तुम्ही वसतिगृह कसं बांधणार, तुम्ही एज्युकेशन सिस्टीम कशी बनवणार, असं दिसतं आहे की ओबीसी या समाजाला प्रत्येक कोणता पण एक समाज राजकारणी असो त्यांनी हळूहळू दुर्लक्षित केलेलं आहे. पण का बरं, याचं कारण नाही कळत आहे. पण एक चांगली गोष्ट आहे की ओबीसी समाज आता जागा झालेला आहे आणि जागा होऊन ओबीसी आपली डिमांड करतो आहे आणि हे हा अधिकार आहे. जर एक इतका मोठा समाज भारताचा त्याची गणनाच नाही होणार, त्याच्या डेव्हलपमेंटवर कोणी लक्षच देणार नाही, तर देशाची डेव्हलपमेंट कशी होणार? तर माझं सरळ सरळ मत आहे की मतगणना हे मोठ्या समाजाचा म्हणजे भारताच्या एका मोठ्या घटकाची डेव्हलपमेंटचा पहिला पाऊल राहणार आहे. तर पहिला पाऊल व्हायलाच पाहिजे आणि गणना तर व्हायलाच पाहिजे. कारण की आपण वाघाची गणना करतो, आपण प्राण्यांची गणना करतो, मग ओबीसीची गणना का नाही? आणि सर्वात शॉकिंग गोष्ट म्हणजे आता जे जनगणना फॉर्म आहे त्याच्यात ओबीसीचा कॉलमच नाही आहे. म्हणजे अर्धा भारत, अर्ध्यापेक्षा जास्त भारतासाठी त्या फॉर्ममध्ये कॉलम नाही आहे. मला वाटतं याच्यापेक्षा मोठा अन्याय तर आहेच नाही. त्यामुळे याच्यामध्ये ओबीसी जागा झाला ही खूपच चांगली गोष्ट आहे. आणि ही जी मंडल यात्रा आहे ही मंडल यात्रा पूर्ण महाराष्ट्रभरात आणि पूर्ण भारतात पसरायला पाहिजे. आणि 8 तारखेला जो खूप मोठा कार्यक्रम आहे तालकटोरा स्टेडियमला, तिथे सर्व राजकीय पक्षाचे नेते येणार आहेत आणि आपलं आपलं वक्तव्य सांगणार आहेत. असं वाटतं की आता ओबीसीला न्याय मिळणारच आणि त्यासाठी ओबीसी जागा झाला आहे, सज्ज झाला आहे आणि तयार झाला आहे. एकंदरीत सरांनी जो विषय काढला त्यामध्ये महत्त्वाची विषय असा आहे, महत्त्वाची एक गोष्ट येते आहे, ती म्हणजे जी जनगणना करण्यात आली, आपण पक्षातर्फे नाही बोलूया, वेगवेगळ्या पक्षांनी आपापली मतं मांडली, पण ज्या पद्धतीनं जी जनगणना सुरू झाली ज्याचा आक्षेप घेण्यात आला की आडनावावरनं ठरवण्यात आलं, सर एकंदरीत हे कितपत योग्य होतं की आडनावावरनं त्यांची जात ठरवून त्यांना ओबीसी आहेत की नाही आहेत हे माहीत करण्याचा प्रयत्न झाला? नाही, आडनावावरून आपण ठरवू शकत नाही, कारण की बरेच आडनाव बऱ्याच जातीमध्ये आहेत, SC ST मध्ये पण आहेत, ओपनमध्ये पण आहेत. त्याच्यावरून अंदाज जो काढलेला आहे माझ्या मते त्याच्या पाठीमागे पण आता असं बोलायला नाही पाहिजे, पण हे योग्य नव्हतं. त्यांनी त्या आडनावावरून शॉर्टकट निवडला, कारण की त्या शॉर्टकटनी तात्पुरतं तो विषय ला हे मिळालं म्हणा, पण त्यांनी फक्त 37% जे फक्त ओबीसीचं दाखिले आहे ते तसं नाही आहे. ओबीसी हा जवळपास 60% आहे महाराष्ट्रामध्ये, नक्कीच 52%च्या तर नक्कीच वर आहे. म्हणून ती जातीने जनगणना व्हायला पाहिजे किंवा महाराष्ट्र सरकारने, जी आता सरकार नवीन सरकार आली, त्यांनी परत एक आयोग नेमून त्याच्यावर पूर्ण जनगणना व्यवस्थित करायला पाहिजे. आणि ते तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर किंवा गाव पातळीवर ते का याच्यातून म्हणजे सगळं डाटा मागून करायला पाहिजे. ॲक्च्युली नक्कीच एकंदरीत जी जनगणना होण्याचा प्रयत्न होतो आहे ती जनगणना निश्चितपणे व्हायला हवी आणि या जनगणनेच्या माध्यमातून ओबीसींना त्यांचा असलेला अधिकार हा मिळायला हवा अशी सगळ्यांची इच्छा आहे. कॅमेरामॅन रोशनसह निलेश फरकाडे, VKB News साठी. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.